सिनेविश्वात असे काही कलाकार आहेत जे फक्त मुंबईतच नाही तर मुंबई बाहेरही चांगले स्थिरस्थावर झालेत. शिवाय त्यांनी मुंबई बाहेर सुद्धा अलिशान अशी घरं खरेदी केली आहेत. चला तर पाहूयात मराठमोळ्या कलाकारांचे मुंबई बाहेरील अलिशान असे फार्म हाऊसेस. प्रार्थना बेहरे. अभिनेत्री प्रार्थना बेहरेने नुकताच खुलासा केलाय की तिनं मुंबई बाहेर अलिबागला अलिशान असं घर खरेदी केलंय. तर नुसतंच घर खरेदी करून ती थांबली नाही तर तिने तिकडेच स्थायिक होण्याचा सुद्धा निर्णय घेतलाय. नुकतंच तिनं तिच्या सोशल मीडियावर याचा एक व्हिडिओ शेअर करत माहिती दिली. मात्र तिच्या या व्हिडिओतून तिच्या अलिबागच्या अलिशान घराची छोटीशी झलक सुद्धा पाहायला मिळते. अगदी निसर्गरम्य अशा ठिकाणी तिचं हे घर आहे तर घरासमोरच सुंदर असा समुद्र सुद्धा पाहायला मिळतोय. मृण्मयी देशपांडे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडेनंही काही वर्षांपूर्वी मुंबईपासून दूर महाबळेश्वरला अगदी निसर्गाच्या सानिध्यात फार्महाऊस बांधण्याचं काम सुरू केलंय. तर पतीसोबत ती स्वतः देखील या फार्महाऊसच्या कामकाजात जातीनं लक्ष देते. महाबळेश्वरला अगदी निसर्गरम्य ठिकाणी हे तिचं फार्महाऊस आहे. अजय पुरकर. अभिनेते अजय पुरकर सध्या आपल्या ऐतिहासिक भूमिकांमुळे खूपच चर्चेत आहेत. तर त्यांनी स्वतःचं घर देखील विशाळगडाच्या पायथ्याशी अगदी निसर्गाच्या सानिध्यात बांधलंय. त्यांच्या या घराची विशेष चर्चा पाहायला मिळाली होती. अगदी सुंदर आणि आतून तितकंच आकर्षक असं त्यांचं घर आहे. प्राजक्ता माळी. अभिनेत्री प्राजक्ता माळीनंही नुकतंच मुंबईपासून दूर निसर्गरम्य ठिकाणी एक अलिशान फार्म हाऊस खरेदी केलंय. अगदी मोठ्या जागेवर आणि भव्य दिव्य असं तिचं फार्म हाऊस आहे. मुंबईपासून काही किलोमीटर्सवर असलेल्या कर्जत इथे हे फार्म हाऊस आहे. प्राजक्तानं आपल्या या घराला प्राजक्त कुंज असं नाव दिलंय. त्याचे बरेचसे फोटोज आणि व्हिडिओज सुद्धा ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तर वेळ मिळेल तसा ती निवांत वेळ सुद्धा या फार्म हाऊसवर घालवते. विकास पाटील. बिग बॉस फेम अभिनेता विकास पाटीलचंही कोल्हापुरात अगदी सुंदर असं घर आहे. मुंबईत राहत असला तरीही विकासनं त्याच्या मूळ गावी हे सुंदर असं घर उभं केलंय. तर या घराला त्यानं ज्ञानदीप असं नाव दिलंय. तर विकाससुद्धा शूटिंगमधून वेळ मिळेल तसं या घरामध्ये निवांत वेळ घालवत असतो. यापैकी कोणतं घर तुम्हाला सर्वात जास्त आवडलंय कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.